हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो दिवस आहे आपल्या सर्वांसाठी खूप अतिशय सुंदर असं जाऊ हीच अपेक्षा करते। तर इथे माझी सर्व कामं आटोपलेली आहेत, म्हणजे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे, कपडी लादी भांडी सगळं झालं। तर मी आज बाहेर जाणार होते पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं, तर त्यामुळे म्हणलं काहीतरी करावं। आणि मेन म्हणजे काय, मी दुपारची झोपत वगैरे नाही, तर म्हणलं काहीतरी शेअर करावं, म्हणजे तुम्हाला म्हणजे काहीतरी युक्ती सुचवली आणि मग मेन म्हणजे त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला पण होईल आणि ती वस्तू जी आहे ती मला पण उपयोगी होईल किंवा माझ्या मुलींना उपयोगी पडेल। तर म्हणलं चला, कारण माझ्या ड्रेसचा जो आहे हा कपडा उरलेला पण होता आणि भरपूर सारा उरल्या होता, त्यातले मी 3-4 मास्क शिवले आणि त्यानंतर अजून परत उरला, म्हणून त्यामुळे म्हणलं चला आता हेअरबँड करावं। तर मी तुम्हाला सांगते इथे, तर ही जी पट्टी घेतली ती मी 17.5 इंचची घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत मी, ह्या ज्या मोठ्या पट्ट्या 17.5 इंचच्या ज्या आहेत त्या मी दोन पट्ट्या घेतल्या आहेत। आणि दुसरी पट्टी जी घेतली ती मी 12 इंचची घेतलेली आहे, तर ती सिंगल घेतलेली आहे, फक्त एक सिंगल आहे, बघू शकता, तुम्हाला उचलून पण दाखवत आहे। आणि इथे नंतर मी इलॅस्टिक घेतली, ती इलॅस्टिक 6.5 इंचची घेतलेली आहे। आणि हे सर्व माझ्या घरामध्ये अवेलेबल होतं हे सामान, मला काही घ्यायची गरज लागलेली नाही, म्हणजे इलॅस्टिक पण होती, तर 6.5 इंचची घेतली इलॅस्टिक। तर आता इथे ही जी मोठी पट्टी आहे ते सरळ शिलाई मारून घेणार आहे मी साईडने दोन्ही बाजूनी। तर इथे बघा, मी आता मशीनवर शिलाई मारून घेते आहे। तर इथे दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेल्या आहेत आणि आता मी म्हणजे एक स्क्रू ड्रायव्हर घेतला, त्याच्या सहाय्याने मी म्हणजे जे उलट आहे ते सरळ करून घेते आहे, म्हणजे पलटी करून घेते आहे। तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजेलच बघितल्यावरती। तर हे बघा, अशा प्रकारे आता म्हणजे सरळ करून घेतले। तर तुम्ही यावर इस्त्री पण करू शकता किंवा इस्त्री नाही केली तरी नखाच्या किंवा बोटाच्या साह्याने तुम्ही असं प्रेस करू शकता। तर मी आता इस्त्री न करता बोटाच्या साह्याने मी प्रेस करून घेते आहे। आणि आता मी दुसरी पट्टी घेतली जी 12 इंचची होती, ती दुमडून घेते आहे मी आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घेते आहे, म्हणजे जशी पॅक करून घेते आहे। बघा, ही शिलाई पण मारून झालेली आहे। आणि आता मगाच्या सारखं ज्या म्हणजे पट्टीला मी म्हणजे उलट करून घेतलं होतं, तर तसंच मी स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने मी उलट करून घेते आहे, म्हणजे सरळ करून घेते आहे। ही उलट बाजू आहे तर सरळ करून घेते आहे। तर इथे सरळ करून घेतले आणि आता ही इलॅस्टिक घेतली, त्यामध्ये मी सेफ्टी पिन घालते आहे, म्हणजे आपण नाळी घालतो ना परकर मध्ये वगैरे, त्या प्रकारे मी घालून घेते आहे। आणि आता पिन काढून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता ते ओढून घेते, म्हणजे छान व्यवस्थित चुन्नट येतील। आणि आता एका साईडला मी सेफ्टी पिन लावून घेते, म्हणजे इलॅस्टिक जी आहे ती निघाली नाही पाहिजे, त्यासाठी मी लावून घेते आहे। आणि आता दुसऱ्या बाजूने मी शिलाई मारून घेणार आहे, 2-4 शिलाया मी मारून घेणार आहे। अशा प्रकारे मी शिलाई मारून घेते आहे, बघू शकता। आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ते पिन काढून घेते आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी शिलाई मारून घेणार आहे। तर व्यवस्थित ओढून घेते की चुन्नट छान व्यवस्थित आल्या पाहिजे, त्यासाठी मी ओढून घेतलं आहे। आणि आता मी शिलाई मारून घेते तिथे पण। जे धागे आहेत ते कापून घेते आहे।
आणि आता मी इथे दुसरं म्हणजे जो पहिला 17.5 इंचीचा जो कपडा घेतला होता तो कपडा घेतलाय आणि तिथे अशी गाठ पाडून घेतली आहे. एकदम सेंटरला बरोबर मध्ये गाठ पाडून घ्यायची आहे आपल्याला. तर एकदम सेंटरला मी गाठ पाडून घेतली आहे आणि आता जी गाठ पाडली त्या बाजूला मी ती दुसरी पट्टी लावून घेते आहे आणि अशी दुमडून घेते आहे दोन्ही बाजूने. आणि आता तिथे मी शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. तर मी तिथे परत 3 ते 4 शिलाई मारून घेणार आहे पक्क करण्यासाठी. तर मी हे बघा अशी प्रकारे उलटं करून घेते आहे. म्हणजे आता बघा आपल्याला एकदम सरळ बाजू मिळाली. म्हणजे जे काही शिलाईवाली बाजू होती ती सर्व आतमध्ये गेली आता. आणि आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता गाठ जी आहे ती वरच्या भागावर आहे आणि म्हणजे जी सेंटरची जी गाठ पडली ना ती तुम्हाला दाखवत आहे बघा. तर अशा प्रकारे आणि त्यानंतर दुसरी पट्टी घेऊन इथे मी दुमडून घेते आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि आता मी शिलाई मारून घेते आहे. तर इथे मी 2 ते 4 शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे निघाली नाही पाहिजे म्हणून शिलाई. तर इथे जी आहे शिलाई मारून झाली आणि एक्स्ट्रा काही धागे असतील ते कट करून घेतले आणि अशा प्रकारे मी उलट करून घेतले म्हणजे आपल्याला सरळ बाजूने मिळेल. तर आता हे बघा इथे मी धागे पण कापून घेतले आणि इथे जो आहे हेअरबँड तो तयार झालेला आहे. तर कसा वाटला हा हेअरबँड मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी किंवा अशा वेगवेगळ्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.